किस्मत ने भी हमसे टकराना छोड दिया है क्योंकि शायद वो भी जान चुकी है जिसे हम चाहते हैं उसे पाके ही रहते हैं गुड इवनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण महाराष्ट्रातील शिखरे आणि डोंगर रांगा हा घटक ट्रिकच्या स्वरूपात पाहणार आहोत आणि महाराष्ट्राच्या भूगोलाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणारा हा घटक आपल्या एक्झामच्या दृष्टीनेही तेवढाच महत्वाचा आहे कारण आयोगाने आत्तापर्यंत या टॉपिकवर खूप सगळे प्रश्न विचारलेले आहेत सो या पद्धतीने म्हणजेच वॉरियर मेथडनी तुम्ही एकदा अभ्यास करून तर पहा तुमचा सगळा अभ्यास जसाच्या तसा लक्षात राहील चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया आजचे लेक्चर आपण घेतोय तो घटक महाराष्ट्राच्या भूगोलातील एक महत्वाचा घटक आहे आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मॅप रिडिंग जेवढा अभ्यास तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलाचा किंवा कोणत्याही भूगोलाच्या टॉपिकचा करत आहात तिथे जेवढा तुम्ही मॅपचा वापर कराल तेवढा तुमचा अभ्यास सोपा होतो कारण जेव्हा तुम्ही एक्झाम देत असता एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर जर तुम्ही मॅप रीडिंगचा सहाय्याने अभ्यास केलेला असेल तर तो क्वेश्चन अटेम्प्ट करताना तुम्हाला ते मॅप जसेच्या तसे आठवतात आणि म्हणून मग तुमचे प्रश्न चुकत नाहीत आता इथे तुम्हाला स्लाइड वरती महाराष्ट्राचा नकाशा दिसत असेल आणि त्याच्यामध्ये काही महत्वाच्या पर्वतरांगा दिसत असतील त्याचबरोबर तास काही नदी प्रवाहही हो दिसत असतील तसं तर ता हा टॉपिक जो आहे नदी प्रवाहांचा तो नदी प्रणालीमध्ये येईल मात्र आपल्याला महत्वाच्या डोंगर रांगा पाहिजे असल्यामुळे आपण इथे या पर्वतरांगांचा हा मॅप पाहत आहोत आणि आपण इथे अभ्यासत आहोत सो जर तुम्ही महाराष्ट्राच्या उत्तरेकडे पाहिलं तर महाराष्ट्राची उत्तर सीमा जी आहे ती सातपुडा पर्वतरांगेने निश्चित केलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की नंदुरबार आणि अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला सातपुडा या पर्वतरांगेचा विस्तार आढळतो हो त्यानंतर सातपुडाच्या दक्षिणेला सातमाळा अजिंठा ही पर्वतरांग आपल्याला पाहायला मिळते सातमाळा अजिंठाच्या पण दक्षिणेला आपल्याला हरिश्चंद्र आणि बालाघाट ही अशी पर्वतरांग पाहायला मिळते आणि सगळ्यात शेवटी आपल्याला दक्षिणेकडे शंभू महादेव ही पर्वतरांग पाहायला मिळते आता या पर्वतरांगांच्या बाबतीत आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहेत तर या ज्या पर्वतरांगा आहेत त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने आपल्याला विचारले आहेत त्याचबरोबर इथे तुम्हाला नदी प्रवाह देण्याचं कारण म्हणजे आयोगाने बऱ्याचदा कोणते कोणती एक नदी कोणत्या दोन पर्वतरांगांच्या दरम्यान वाहते किंवा एकदा तर आयोगाने मल्टी मध्ये या सगळ्या नद्या आणि या सगळ्या पर्वतरांगा यांचे चार सेंटेन्सेस दिलेले होते आणि त्याच्यापैकी कोणतं बरोबर आणि कोणतं चूक असं विचारलेलं होतं त्यामुळे आपल्याला कोणत्या दोन पर्वतरांगांच्या दरम्यान कोणती नदी वाहते हे माहीत असणंही आवश्यक आहे तर मग जर तुम्ही इथे पाहिलं तर सर्वात उत्तरेकडे आपल्याला सत सा, सातपुडा पर्वतरांग पाहायला मिळते त्याच्या दक्षिणेला आपल्याला तापी नदी पाहायला मिळते जी की पश्चिम वाहिनी नदी आहे नद्यांची दिशा सुद्धा म्हणजे नद्यांचे प्रवाह सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत की ती नदी पूर्व वाहिनी आहे की पश्चिम वाहिनी आहे त्यानंतर जर तुम्ही तापी नदीच्या दक्षिणेला आलात तर तिथे आपल्याला सातमाळा अजिंठा डोंगर रांग पाहायला मिळते म्हणजेच सातपुडा पर्वतरांग आणि सातमाळा अजिंठा पर्वतरांग यांच्या दरम्यान वाहणारी नदी कोणती तर ती आहे तापी नदी त्यानंतर सातमाळा अजिंठा पर्वतरांग आणि हरिश्चंद्र बालाघाट या दोन्हींच्या मध्ये जी नदी वाहते ती आहे आपली गोदावरी नदी ज्या नदीच्या क्षेत्राने खो, किंवा खोराने हो महाराष्ट्राचा सर्वात जास्त भाग जो आहे तो व्यापलेला आहे जवळपास एकोणपन्नास टक्के प्रदेश जो आहे तो महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाचा गोदावरी नदीने व्यापलेला आहे त्याच्या दक्षिणेला म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगेच्या दक्षिणेला आपल्याला भीमा नदी प्रवाह पाहायला मिळतो तसं पाहायला गेलं तर भीमाची नदी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे मात्र महाराष्ट्रामध्ये भीमेचा प्रवाह आपल्याला सेपरेटली पाहायला मिळत असल्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये भीमा नदीला स्वतंत्र नदी मांडतो पण जेव्हा आपण भारताच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे भीमा नदीच्या दक्षिणेला शंभू महादेव डोंगर रांग आहे आणि सगळ्यात शेवटी दक्षिणेला आपल्याला कृष्णा नदी पाहायला मिळते सो या चार नद्या आणि या चार पर्वतरांगा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आता या आहे आहे। ही या ज्या चार पर्वतरांगा आहेत त्या लक्षात ठेवायला सोप्या आहेत कारण आपण मॅप पाहिल्यानंतर हे जसं तसं आपल्या लक्षात राहतं त्याच्यामध्ये डिफिकल्ट काहीच नाहीये पण तरीही जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही सरळ सासा हरिशंभू असं तुम्ही लक्षात ठेवू शकता ओके हरी हरिशंभू हे जस्ट म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी सांगते इथे काही ट्रिक वगैरे असं काही नाही आहे पण जर समजा कोणाला डिफिकल्टी होतच असेल तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता आता यानंतर जो भाग आपण पाहणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्रातली जी महत्वाची शिखरं आहेत ज्याच्यावरती आयोगाने खूप वेळा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर ती शिखरं आपण पाहणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला शिखरांवरती प्रश्न येताना शिखरांचा उंचीनुसार चढता क्रम आणि शिखरांचा उतरता क्रम याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत त्याचबरोबर शिखरं आणि त्यांची उंची यांचा जोडा लावाचा प्रश्न विचारलेला आहे आणि शिखरे आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत यांचा जोड्यालावाला प्रश्न विचारलेला आहे सो इथे जे ट्रीक आपण पाहणार आहोत त्या ट्रीकमध्ये तुम्हाला या तीनही प्रकारचे जरी प्रश्न आयोगाने विचारले तरीही तो प्रश्न तुमचा बरोबरच येईल त्याचं रिझन म्हणजे आपण ही ट्रिकच अशा पद्धतीने अरेंज केलेली आहे की जिथे तुमचा शिखरांचा चढता उतरता क्रम शिखरांची उंची शिखरांचा उंचीनुसार जो क्रम असेल आणि शिखर कोणतं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे तुमचं क्लिअर होणार आहे ओके तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जी शिखरं आहेत महाराष्ट्रातली महत्वाची ती पाहून घेऊयात आणि त्यानंतर आपण आपली ट्रिक पाहणार आहोत सो सगळ्यात उंच आणि महत्त्वाचं शिखर जे आहे महाराष्ट्रातील ते आहे कळसुबाई शिखर ज्याची उंची आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर अहमदनगर इथं आहे साहलेर पंधराशे सदुसष्ट नाशिक महाबळेश्वर चौदाशे अडतीस मीटर सातारा तारामती चौदाशे चोवीस मीटर सातारा आणि हरिश्चंद्रगड चौदाशे चोवीस मीटर अहमदनगर आता आकडेवारीचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घ्या ही जी शिखरं मी तुमच्यासाठी आणलेली आहेत ती तीन चार वेक ते चार रेफरन्स बुकमधून वेगवेगळ्या ठिकाणावरून कलेक्ट केलेली आहेत कारण जेवढी शिखरं तुम्ही आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहात तेवढी सगळी शिखरं तुम्हाला एकाच बुकमध्ये मिळणार नाहीत ना आणि त्यातही दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी शिखरांची उंची असते तर त्या आकडेवा आकडेवारीमध्ये तुम्हाला थोडाफार डिफरन्स पाहायला मिळू शकतो म्हणजे मेबी तुम्ही जे बुक रेफर करता त्याच्यामध्ये शिखरांची उंची आणि मी जे बुक प्रेफर केलं त्याच्यामध्ये थोडाफार डिफरन्स असू शकतो पण अगदीच हजार मीटरचा वगैरे डिफरन्स आहे असा काही डिफरन्स तुम्हाला आढळणार नाही सो so, जर एखाद्या दुसऱ्या शिक्षाची उंची तुम्ही वेगळी पाहिलेली असेल तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा कारण नद्यांची लांबी पाहतानाही जर आपण सौदी सरांचं बुक पाहिलं किंवा खदीप सरांचं बुक पाहिलं इथली आकडेवारी त्यानंतर विकिपीडियावरची जी आकडेवारी असते किंवा महाराष्ट्र शासनाच्या ज्या वेबसाईट आहेत किंवा ज्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट असतात तिथली आकडेवारी याच्यामध्ये थोडेफार डिफरन्सेस आपल्याला आढळतात पण मग आपण त्या एकाच आकड्याला धरून बसायचं वगैरे असा हड्डीपणा नाही करायचा कारण आपल्याला इथे हे समजणं जास्त महत्वाचं आहे की जास्त उंची कोणाची आहे आणि त्याच्यापेक्षा कमी कोणाची आहे सो थोडाफार डिफरन्स असू शकतो असं नाही की अगदीच म्हणजे पुस्तकामध्ये एक टोक आहे आणि मी सांगितलेलं दुसरं टोक आहे असं अजिबात नाही होणार कारण मी जो डाटा तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तो बुक्समधूनच आणलेला आहे त्यानंतर पुढची शिखरं जी आहेत ती आहेत सप्तशृंगी सप्तशृंगी आहे नाशिकमध्ये चौदाशे सोळा मीटर तोरणा चौदाशे चार मीटर पुणे राजगड तेराशे शहात्तर पुणे रायरेश्वर तेराशे सदोतीस पुणे आणि अस्तंबा तेराशे पंचवीस नंदुरबार ओके सो ही शिखरं महत्वाची आहेत अस्तंबा हे नंदुरबारमध्ये आहे त्यानंतर मुल्लेर नाशिक त्र्यंबकेश्वर हेही नाशिकला आहे ब्रह्मगिरी नाशिक तौला नाशिक, नाशिक म्हणजे एकूण चार शिखरं आपण नाशिकमधली सलग पाहिलेली आहे त्यानंतर बैराट जे आहे ते अमरावतीला आहे त्यानंतर पुढे चिखलदरा हे अमरावतीमध्ये थंड हवेचं ठिकाण म्हणूनही हे प्रसिद्ध आहे त्यानंतर हनुमान धुळ्यामध्ये कुंभारली सातारा आणि फोंडा रत्नागिरी आता कुंभारली आणि फोंडा हे जी शिखर आहेत ही फार रेअरली तुम्हाला वाचायला मिळतील कारण जर तुम्ही सर्च जरी केलं नेटवरती तरी तुम्हाला कुंभारली आणि फोंडा हे दोन घाटच पाहायला मिळतील पण ह्या नावाची शिखरं सुद्धा आहेत किंवा डोंगर सुद्धा आहेत आणि त्यांची उंची फार कमी आहे सो जर आयोगाने चुकून असा प्रश्न एखादा विचारलाच बायचान्स आलाच आपल्याला क्वेश्चन तर आपल्याला ॲटलीस्ट माहिती असावं पण अभ्यासाच्या दृष्टीने बाकीचे खूप महत्वाचे आहेत ॲज कम्पेअर टू कुंभारली आणि फोंडा त्यानंतर आता आपली येते ट्रिक आता ट्रिकच्या बाबतीत मी अगोदरही तुम्हाला एकदा सांगितलेलं आहे जेव्हा आपण एखाद्याची ट्रिक फॉलो करतो तेव्हा आपल्याला ऍटलिस्ट त्या ट्रिकच्या मागे त्या व्यक्तीने काय लॉजिक लावलेलं ला आहे हे माहीत असणं अपेक्षित असतं त्याचं रिझन काय तर ज्यावेळेला एखादी व्यक्ती ट्रिक बनवते त्यावेळेला त्या व्यक्तीने काहीतरी विचार केलेला असतो काहीतरी स्टोरी बनवलेली हो असते आणि आपण जेव्हा ती ट्रिक वाचतो त्यावेळेला आपण जस्ट अ सेंटेन्स ती वाचतो त्यामुळे आपल्याला ती लक्षात राहण्याचे चान्सेस खूप कमी असतात तर जी मी ट्रिक बनवली त्याच्या पाठीमागे काय स्टोरी होती किंवा त्याच्या पाठीमागे मी काय लॉजिक लावलं हेही मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे माझी ट्रिक तुम्हाला शंभर टक्के युजफुल ठरेल ओके तर ही ट्रिक काय आहे कसा म्हातारा हसतो जे की इथंपर्यंतचा सेंटेन्स सगळ्यांनाच माहीत असतं तर एक म्हातारा जो हसतोय तर तो, तो कसा हसतो हे आपण कोणाकोणाला पाहायला सांगतोय राजरायाला त्यानंतर अमूला त्र्यंबकला आणि ब्रह्माला या लोकांना आपण काय सांगतो की म्हातारा कसा हसतो हे बघ आता हा क्रम जसाच्या तसा लक्षात ठेवायचा आहे हे सेंटेन्स तुम्ही एक तीन ते चार वेळा जरी म्हटलात तरी तुमच्या ॲज इट इज लक्षात राहील कसा म्हातारा हसतो राजराया अमू त्र्यंबक ब्रह्मा तो बैराट चिकू फोडा आता हे चौघ जण काय म्हणतात म्हातारा कसा असतो हे जेव्हा आपण त्यांना विचारतो तेव्हा ते, ते काय म्हणतात तो बैराट झालाय किंवा तो सैराट झालाय ओके आणि मग तुम्ही काय करा आता चिकू फोडा चिकू हा शब्द तुम्ही चिकू असा सुद्धा लक्षात ठेवू शकता म्हणजे लिहिताना चिकू लिहायचं आहे म्हणताना तुम्ही चिकू म्हणू शकता चिकू फोडा कसा म्हातारा असतो राजराया अमु त्र्यंबक ब्रह्मा तो बैराट चिकूफोडा म्हातारा कसा हसतोय राजराया अमो त्र्यंबक आणि ब्रह्मा यांना विचारलं तर ते म्हणतात की तो बैराट झालाय तो सैराट झालाय सो आता काय करा चिकू फोडा ओके आता ही जी ट्रिक आहे ही ट्रिक आणि आपले जे जिल्हे आहेत ते ही शिखर कशी लक्षात ठेवायची ते पहा कसामध्ये क जो आहे तो आहे कळसुबाईचा सा फॉर साल्लेर म महाबळेश्वर तारा म्हणजे तारामती ह म्हणजे हरिश्चंद्रगड स म्हणजे सप्तशृंगी तो म्हणजे तोरणा राज म्हणजे राजगड राया म्हणजे रायरेश्वर अ म्हणजे अस्तंबा आणि मू म्हणजे मुल्हेर त्र्यंबक म्हणजे त्र्यंबकेश्वर ब्रह्म म्हणजे ब्रह्मगिरी तो म्हणजे तौला बैराट बैराट ची फॉर चिखलदरा ह हा फॉर हनुमान कु फॉर कुंभारली आणि फोडा फॉर फोंडा आता ज्या वेळेला तुम्ही ट्रिक लिहित असाल त्यावेळेला तुम्हाला ॲज इट इज ट्रिक लिहायची आहे जी की तुम्हाला अशा पद्धतीने या दिशेने लिहायचे आहे त्याचं रिझन काय तर या पद्धतीने ट्रिक लिहिल्यानंतरच तुमचे जे जिल्हे आहेत ते सुद्धा तुमच्या लक्षामध्ये राहणार आहेत तर जिल्ह्यांची जी, जी ट्रिक आहे ती अगदी तुम्हाला बालिश वाटू शकते लहान मुलांप्रमाणे पण तुम्ही या पद्धतीने अभ्यास करा तुमचा सगळा ताणतणाव जे लॉकडाऊनमध्ये जे तुमच्या डोक्यामध्ये गोंधळ उडलेला असेल टेन्शन असेल ते सगळं निघून जाईल एकदा ही ट्रिक ट्राय तर करून पहा ओके okay, कारण मी याच पद्धतीने केला आणि त्यामुळे मला खूप मी खूप एन्जॉय करत करत स्टडी केलेला आहे सो आय होप की तुम्ही पण ते तसंच एन्जॉय करावं तर हे थोडंसं लहान मुलासारखी वाटेल ही ट्रिक पण तुम्ही एन्जॉय कराल ओके okay? तर जी जिल्ह्यांची ट्रिक आहे म्हणजे लिहिताना तुम्ही काय करणार आहात ही जी नावं आहेत म्हणजे कसा म्हातारा असतो ही जी आपली ट्रिक आहे ती ॲज इट इज तुम्ही लिहिणार आहात आणि त्याचबरोबर तुम्ही जिल्ह्यांची सुद्धा ॲज इट इज लिहिणार आहात जशी तशी ही नावं लिहिणार आहात फक्त ते म्हणताना कसं म्हणायचं जे की तुमच्या लक्षात राहावं तर अणा सासा अणा सासा अणा पु न नाना नाणा अम अम धुसार अणा सासा अणा पू 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 न नाणा अम अम धुसार ओके ॲज इट इज म्हणा हे थोडंसं बालिश वाटतय पण हे तुम्ही तीन चार वेळा म्हणा तुमच्या सोबत कोणी लहान मुलं असतील तर त्यांना खेळवताना म्हणा किंवा तुमच्या आई वडील तुमच्याशी फ्रेंडली असतील तुमची बहीण भाऊ जे कोणी असतील तर त्यांच्याशी जस्ट असं मजाकमध्ये म्हणून तुम्ही म्हणा ही ट्रिक तुमच्या कायम लक्षात राहील ओके तर इथे अ म्हणजे अहमदनगर ना म्हणजे नाशिक सा म्हणजे सातारा अ म्हणजे अहमदनगर ना नाशिक आणि इथे तिन्ही ठिकाणी पुणे न म्हणजे नंदुरबार इथे पुन्हा चार ठिकाणी नाशिक अमरावती अमरावती धुळे सातारा आणि रत्नागिरी ओके सो हे जे जिल्हे आहेत ते तुम्हाला क्रमाने लक्षात राहतील आता जेव्हा एक्झाम मध्ये प्रश्न येतो तेव्हा प्रश्न कसा सोडवायचा जर तुम्हाला जिल्हे आणि शिखरे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत असं विचारलं तर तुम्हाला या पद्धतीने ही लाईन आणि या पद्धतीने ही लाईन पटकन लिहायची आहे पण लिहिताना एक काळजी घ्या जर समजा तुम्हाला इथंपर्यंतचीच शिखरं विचारली असतील तर लाईन फक्त तिथपर्यंतचीच लिहा इकडची शक्यतो लिहा हे तर तुम्ही जस्ट म्हणत जरी असाल ना अणासा असा तरी तुम्ही बोटांवरती काउंट केलं ना तरी तुमच्या लक्षात येईल की कुठल्या क्रमांकाला कुठला जिल्हा आहे शिखरांचा चढता क्रम विचारला उतरता क्रम विचारला तरी सुद्धा याच पद्धतीने तुम्ही जस्ट तुमच्या पेपरमध्ये जो तुम्हाला प्रश्न दिसेल तिथे तुम्ही त्या शिखरांचं जी तुमची ट्रिक आहे ती वापरून पहिल्यांदा काय येतं म्हणजे क पहिल्यांदा येतं सा नंतर येतं म तिसऱ्यांदा येतं तारा चौथ्यांदा येतं ता, तर तिथे तुम्ही नंबरिंग करू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही आन्सर लिहू शकता आणि जोडा लावाचा प्रश्न आला तरी सुद्धा इकडे जे तुमचे शिखर असतील ते तुमच्या कुठल्या क्रमांकाला येतात ते बघायचं त्याचे नंबरिंग टाका आणि इकडे अणासावाली जी ट्रिक आहे तर त्याच्यातला कुठला जिल्हा त्या क्रमांकाला येतो तो त्याच्यासमोर लिहून द्या म्हणजे अशा पद्धतीने तुमचं खूप सोप्या पद्धतीने आणि हे जर तुम्ही सराव पेपर सोडवताना जर केलं तर तुम्हाला एक्झाम मध्ये खूप इझिली लक्षात राहील ओके सो या पद्धतीने तुम्ही शिखरांचा अभ्यास करू शकता ही माझी वाली तरी फेवरेट ट्रिक होती कारण एवढी सगळी शिखरं ऍट अ टाइम एका बुकमध्ये एका ठिकाणी एका प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत ओके सो जेवढी मला मिळालेली शिखरं होती तेवढी शिखरं मी इथे इन्वॉल्व्ह केलेली आहेत त्याचबरोबर जो उद्या कुठला टॉपिक असेल आपला वॉरियर ऑफिसर आपल्या टेलिंगा त्या ग्रुपचाही व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन मी माझं प्रॉमिस फॉलो करत आहे आता तुमची वेळ आहे 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 की तुम्ही तुम्ही तुमचं प्रॉमिस फॉलो करायचं आणि खूप स्टडी करायचा कारण तुम्हाला तुमची पोस्ट मिळवायची आहे ओके सो आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल जस्ट जाता जाता एकदा मी दोन्ही ट्रिक रिवाइज करते फक्त तुमच्या लक्षात राहाव्यात म्हणून कसा म्हातारा हसतो राजराया अमु त्र्यंबक ब्रह्मा तो बैराट चिकू फोडा आणि जिल्ह्यांची ट्रिक आहे अणा सासा अणा पु न नाणा नाणा अम अम धुसार हे असंच म्युझिकली म्हणा तुमच्या खूप छान पद्धतीने लक्षात राहील जर आजचं लेक्चर तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल वाटलं असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा हे लेक्चर तुमच्या फ्रेंडसोबत जास्तीत जास्त शेअर करा कारण त्याच्यातून त्यांनाही बेनिफिट मिळेल आणि जसं मी पहिल्यापासून सांगते की ज्ञान हे दिल्याने वाढतं तर तुमचं ज्ञान नक्की वाढेल त्यामुळे हे लेक्चर शेअर करा आणि त्याचबरोबर असेच आणखी नवनवीन आणि महत्त्वाचे तुमच्या अभ्यासासाठी उपयुक्त असे आणि हसत खेळत जिथे तुम्ही स्टडी करू शकता असे लेक्चर्स पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो जास्तीत जास्त लेक्चर हे शेअर करण्याचा प्रयत्न करा लेक्चरला प्लीज आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण याच्यातून एक प्रोत्साहन मिळत असतं एक ऊर्जा मिळत असते नेक्स्ट लेक्चर घेऊन येण्यासाठी एक एनर्जी मिळत असते सो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लेक्चरला लाईक करा स्टे सेफ कीप स्टडिंग थँक्यू